आज जागतिक नृत्य दिवस आहे, या निमित्ताने हे पुस्तक आपल्या ओळखीसाठी आज घेऊन आली आहे. तेव्हा सुजाण वाचकांनो, पुस्तक दर्पणमध्ये मी प्राची दामले आपलं सहर्ष स्वागत करते. मानवी भावभावनांचं सहज सुंदर प्रकटीकरण करण्याचं एक अत्यंत प्रभावी माध्यम म्हणजे नृत्य. या नृत्याची, विशेषतः त्यातल्या कथक या प्रकाराची, अत्यंत एकतानतेने सतत उपासना कित्येक वर्ष करणाऱ्या एका विदुषीची किंवा पंडितेची, नृत्य कलावंताची आज आपण ओळख करून घेणार आहोत. त्यांचं नाव आहे कैलासवासी रोहिणी भाटे. त्यांच्याच शब्दामध्ये आपण त्यांची नृत्य साधना समजावून घेणार आहोत, कारण आजच्या पुस्तकाचं नावच मुळी आहे माझी नृत्य साधना. लेखिका आहेत कैलासवासी रोहिणी भाटे. रघुनाथ जोशी पुणे यांचं हे प्रकाशन असून आपण जी आवृत्ती रेफर केली ती 1950 आहे. रोहिणीताईंची जी लेखनशैली आहे ना, ती अत्यंत सूक्ष्मग्राही आहे, मार्मिक आहे. मला असं वाटतं की त्यांच्या नृत्यासारखी ती भावगर्भ तर आहेत, पण त्याचबरोबर जर तुमची एकाग्रता नसेल ते तिला समजून घेणं हे काहीसं अवघड जाऊ शकतं, विशेषतः माझ्यासारख्या नृत्य या प्रांतामध्ये नवखं पाऊल ठेवलेल्या व्यक्तीसाठी. आता नृत्य, त्यातून शास्त्रीय नृत्य, याचा आणि आमचा संबंध कितपत आहे तर बघण्यापुरता, किंवा मग स्नेहसंमेलनामध्ये भाग घेण्यापुरता, तेही समूह नृत्यामध्ये. पण तरीसुद्धा ते बघण्यामध्ये आनंद मिळतो एवढं नक्की. आणि जाणीव होते की ही जी कला आहे नृत्यकला, हिच्याद्वारे, हिच्या माध्यमातून आपण परमतत्वाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न जरूर करू शकतो. रोहिणीताईंनी आपली ही जी नृत्य साधना आहे ती टप्प्याटप्प्याने आपल्यासमोर वर्णन केलेली आहे. मग मुळामध्ये पहिलं प्रकरण जे आहे पुस्तकाचं, त्याचं नाव आहे भारतीय नृत्यकला. म्हणजे असं की आपल्यासारखे जे फक्त प्रेक्षक असतात नृत्याचे, विशेषतः शास्त्रीय नृत्याचे, भारतीय शास्त्रीय नृत्यामध्ये विविध प्रकार आहेत. आपल्याला पेहरावाप्रमाणे त्यात विविधता जाणवते. भरतनाट्यम असेल, कथक असेल, कथाकली असेल, म्हणजे कथकली नाही तो शब्द आहे कथाकली, त्याचप्रमाणे कुचीपुडी असेल, मणिपुरी असेल, या सगळ्या नृत्य प्रकारांच्या फक्त बाह्य अंगामध्येच फरक नाही, तर मुळामधले त्याचे जे पैलू आहेत वेगवेगळे, त्या पैलूंचं समग्र विवेचन या प्रकरणामध्ये केलंय. इतकंच नाही तर मुळात नृत्यकलेचा उगम कसा झाला, जन्म कसा झाला, याची जी कथा आहे ना ती अत्यंत लालित्यपूर्ण आहे. आपण मुळात पुस्तकात जरूर वाचा. पण लेखिकेला पहिल्यापासूनच नृत्याची आवड होती का, नृत्याचं अंग होतं का, तर अर्थात नाही. त्याची एक वेगळीच मनोरंजक अशी गोष्ट आहे, ती आपण वाचली इतकी आपल्या लक्षात येईल की त्यांचा नृत्याकडे बघण्याचा सुरुवातीचा दृष्टिकोन कसा होता, आणि जेव्हा नृत्याकडे त्यांच्या मनाची अनिवार्य ओढ निर्माण झाली, तेव्हा मग कथकच्या या मुद्रांमध्ये त्यांचं शरीर आणि मन हे दोन्ही कसं रमून गेलं, हरवून गेलं, खरोखर फार सुंदर आहे हा सगळा प्रवास. अर्थात सुरुवातीलाच काही कथकची निवड त्यांनी केली नाही शिकण्यासाठी, मग त्यांनी वेगवेगळ्या नृत्य प्रकारांचा समग्र अभ्यास केला. मग विविध कलावंतांच्या कार्यक्रमांना त्या स्वतः उपस्थित राहत असत. हे कार्यक्रम पाहून विविध कलावंतांची शैली कशी आहे, त्यातल्या उणीवा कोणत्या आहेत, त्यातले प्लस पॉईंट्स कोणते आहेत, त्यातून नृत्य अधिक उठावदार पद्धतीने कसं समोर येतं, या सगळ्यावर त्यांनी चिंतन केलं, मनन केलं, आणि मगच कथक हे आपल्या जीवनाच्या नृत्य साधनेचं ध्येय त्यांनी निश्चित केलं. त्यांची शैली जितकी प्रांजळ आहे ना, तेवढीच परखड सुद्धा आहे. म्हणजे इतरांचे प्लस मायनस पॉईंट्स असू देत, नृत्य प्रकारांचे प्लस मायनस पॉईंट्स असू देत, ते तर त्या सांगतातच, पण स्वतःमधला जो कलाकार आहे त्याला अत्यंत कठोरपणे त्या तोलून मापून बघतात, त्याचं सुद्धा परखड विश्लेषण करतात, आणि एक कलाकार म्हणून आपल्यामध्ये आणखीन काय प्रगती होण्यासारखी आहे याचं सतत त्या चिंतन करताना आपल्याला दिसतात. खरं म्हणजे एक चांगला कलाकार, एक चांगला विद्यार्थी याचंच हे लक्षण आहे, नाही का? या पुस्तकातलं जे शेवटचं प्रकरण आहे ते लेखिकेने केलेलं नृत्यविषयक आणि कलाविषयक सखोल असं चिंतन आहे. हा साधारण आढावा झाला पुस्तकाचा. जर आपण पहिल्या प्रकरणाचा विचार केला तर नाट्यवेद म्हणजे नाट्यापासूनच नृत्याची निर्मिती कशी झाली. नाट्याला आपल्याकडे वेद असं म्हटलेलं आहे, कारण ते पण एक प्रकारचं शास्त्र आहे, ज्ञान आहे. मुळात नाट्यामध्ये तीन गोष्टींचा अंतर्भाव होतो, एक असतं नृत्य, दुसरं असतं नृत्य, आणि तिसरं असतं नाट्य. आता नृत्य आणि नृत्य यामध्ये काय फरक आहे, तर नृत्य म्हणजे अभिनयाशिवाय केलेला नाच, आणि नृत्य नाट्य याबद्दल आपल्याला सांगायची आवश्यकता नाही.
तर हे नाट्यशास्त्र ते कसं विकसित झालं, मग जेव्हा आपण भारतीय वेगवेगळ्या नृत्य प्रकारांचा उल्लेख करतो तेव्हा त्यामध्ये एक बेस कॉमन काय आहे, म्हणजे दाक्षिणात्य प्रभाव असतो काही नृत्यशैलींवरती, जिथे तालाला जास्त महत्त्व दिलेलं आहे, मुद्राभिनयाला कमी महत्त्व दिलं आहे. पण मुळात आपण शॉर्ट्समध्ये बघितल्याप्रमाणे ध्येय, अंतिम ध्येय या सर्व नृत्य प्रकारांचं किंवा नाट्याचं सुद्धा एकच असतं, ते म्हणजे स्वकला निर्मिती आणि सादरीकरण यामधून सत्य, शिव आणि सुंदर अशा मानवी भावभावनांचं प्रकटीकरण करायचं आणि परमोच्च आनंदाची प्राप्ती स्वतःला आणि प्रेक्षकांना सुद्धा करून द्यायची. तर तो काळ कसा होता, विशेषतः पुण्याच्या गोष्टी त्या करतात, त्या पुण्याला नाठाळ शिंगरू असं म्हणतात. ते का म्हणतात आपण मुळात पुस्तकात जरूर वाचा. त्या म्हणतात की त्या काळामध्ये पुण्यामध्ये कुठल्याही नृत्याची, मग ते शास्त्रीय असू देत किंवा उपशास्त्रीय असू देत, नाच अशी संभावना केली जायची. लेखिकेचंही थोडंसं तसंच मत होतं सुरुवातीला, त्यामुळे त्या मॅट्रिक होईपर्यंत नृत्याकडे वळल्यासुद्धा नाहीत. मॅट्रिक नंतरच्या रिकाम्यावेळी काय करायचं हा जेव्हा विचार सुरू झाला तेव्हा मोठ्या बहिणीने त्यांना प्रवृत्त केलं की काहीतरी करण्यापेक्षा डान्सच्या क्लासला जा, नृत्याच्या क्लासमध्ये, नृत्याच्या वर्गामध्ये त्यांचं नाव दाखल केलं. मग सुरुवातीला त्यांच्या मनामध्ये असलेली नावड, त्यातून आलेला न्यूनगंड, उणीवा यावर त्यांनी कशी मात केली आणि मग या नृत्याच्या नादाने त्यांना कसं नादावलं, या गोष्टी खरंच वाचण्यासारख्या आहेत. विशेषतः जेव्हा तो क्षण आला त्यांच्या आयुष्यात, जाणीवेचा क्षण जो प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यामध्ये येत असतो, त्या क्षणाने त्यांचं आयुष्य समूळ कसं बदलून गेलं, त्यांच्या ध्येयाची दिशाच कशी बदलून गेली, हे खरंच वाचण्यासारखं आहे. त्या म्हणतात की हे सगळं करून सायन्स साईडला डिग्री मिळवण्यासाठी अभ्यास करणं हे अर्थातच आता शक्य नव्हतं. मग त्यांची गाडी आर्ट्सकडे वळवायला लागली. आर्ट्सचं वर्णन करताना त्या इतक्या छान विनोदी शैलीने वर्णन करतात, त्या म्हणतात आर्ट्सचा विद्यार्थी कसा असतो माहितीये, बैलगाडीतल्या प्रवाशासारखा. म्हणजे असं की मध्येच एकदा उतरायचं, पाय मोकळे करायचे, वनश्रीची शोभा बघायची आणि मग पुढे गेलेल्या बैलगाडीला गाठण्यासाठी थोडासा वेग वाढवायचा आणि परत त्याच्यामध्ये बसायचं. इतकं सहज सोपं असतं आणि ते त्यांनी स्वीकारलं कारण त्यांना आपल्या कलेची उपासना सतत सुरू ठेवायची होती. हे पुस्तक वाचत असताना माझ्या लक्षात आलं की शास्त्रीय नृत्य शिकणं हे किती अवघड असतं. म्हणजे सुरुवातच त्यांनी कशापासून केली आहे, तर आपल्या शरीरातला जो नैसर्गिक डौलदारपणा आहे त्याला उठाव येण्यासाठी किंवा डौलदार नसेल तर तसं बनण्यासाठी बेसिक काही व्यायाम प्रकार असतात. ते व्यायाम प्रकार त्या म्हणतात की नुसत्या नर्तिकेला किंवा नर्तकालाच आवश्यक नाही आहेत, सर्वसामान्य माणसांनी सुद्धा, विशेषतः स्त्रियांनी ते केले पाहिजेत असं त्या आवर्जून नमूद करतात. दुसरा महत्त्वाचा भाग असतो लय साधनं, त्याला त्या समेवर येणं असं म्हणतात. हा तालाचा जो भाग आहे आपल्याला काय माहीत असतं, फक्त धा दिन दिंदा धा दिन दिंदा धा तीन तिनदा धा दिन दिंदा, इतकं सोपं नसतं. ते तोडे कसे असतात, खटके कसे असतात, मुळात थाट म्हणजे काय, तर थाट म्हणजे उमलणं. नृत्य प्रकार जेव्हा आपण सुरू करतो वेगवेगळ्या नृत्य प्रकारांमध्ये पहिली स्टेप हीच असते. सुरुवात ह्याच्यापासून होते की तो कलाकार आपल्या स्वतःचा विकास सादर करत असतो आणि त्यातून कलेचा विकास, आविष्कार प्रेक्षकांसमोर होत असतो. या तांत्रिक शब्दांमध्ये स्थायी बोल म्हणजे काय, करण म्हणजे काय, आदा म्हणजे काय, लास्य नृत्य म्हणजे काय, तांडव नृत्य म्हणजे काय, अशा सगळ्या गोष्टी, म्हणजे आपण नृत्यामध्ये पारंगत सोडा, आपण नुसताच वाचन निमित्ताने प्रवेश केला असला ना तरी सुद्धा आपण गुंगून जातो. अभ्यासोनी प्रकटावे असं आपण म्हणतो. लेखिकेने त्यासाठी एक वेगळी उपमा वापरली आहे की झाकली मूठ जी आहे माझी, ती मला वर्षभरानंतरच उघडावीशी वाटली. म्हणजे पुरेसं स्वतःकडे ज्ञानाचं भांडार जेव्हा जमा झालं तेव्हाच एक गुरु म्हणून या क्षेत्रामध्ये एक वेगळी भूमिका स्वीकारण्याचं त्यांनी ठरवलं. या निमित्ताने ज्या विद्यार्थिनी त्यांच्या आयुष्यात आल्या त्या विद्यार्थिनींचं वर्गीकरण त्यांनी केलं आहे, फार सुंदर भाषेत केलं आहे. त्या म्हणतात की काही विद्यार्थिनींचा मेंदू सुपीक, त्यामुळे त्याच्यामध्ये ज्ञान बीज पेरलं ना की लगेच कोंब उगवून वरती आलेला दिसाय, तर काहींच्या मेंदूमध्ये धान्याने मूळ धरायला 2 दिवस सहज लागायचे, काहींच्या मेंदूमध्ये धान्य बीज पेरल्यावरती जणू ते गिळूनच टाकलं जायचं, म्हणजे त्याचा वरती सुद्धा पत्ता नसायचा आणि आत सुद्धा मागमूस नसायचा.
पण तरी सुद्धा एक गुरु या नात्याने या सगळ्या उणीवांना सामावून घेऊन त्यामध्ये नृत्याचे संस्कार सतत त्यांना देत राहणं, या संस्कारातून स्वतः सुद्धा प्रगल्भ होणं, म्हणजे त्याला त्या शब्द वापरतात अन्नपूर्णेची थाळी, किती सुरेख उपमा आहे ही. त्या म्हणतात की एक व्यक्ती म्हणून, एक गुरु म्हणून आणि एक नृत्य साधिका म्हणून मी सुद्धा सायमल्टेनियसली समांतर दृष्टीने यातून घडत होते. हे सगळं सांगता सांगता नंतर त्या आपली जी आवडती नृत्याची साधना आहे, कथक हा नृत्य प्रकार आहे, त्यावर एक संपूर्ण प्रकरण त्यांनी बेतलेलं आहे. मग अर्थ सांगण्यापासून त्या सुरुवात करतात अगदी अस्सल शिक्षकासारखं की कथक म्हणजे काय. तर कथा निवेदणारा या दृष्टीने आपण त्यातून जे कथानक साकार करतो त्याचे बारकावे कसे आणायचे आपल्या अभिनयामध्ये, मुद्रांमध्ये, या सगळ्या गोष्टी ज्याला आपण टेक्निकल गोष्टी म्हणतो त्यांचा आढावा आपल्याला या प्रकरणामध्ये घेतलेला आढळतो. याशिवाय कालौघामध्ये त्यामध्ये झालेले बदल, म्हणजे मुळात जयपूरमधून उदयाला आलेला हा नृत्य प्रकार पण राजवटी जशा बदलल्या तसं त्याच्या अभिव्यक्तीमध्ये कसा फरक होत गेला आणि दुर्दैवाने काही वेळेला तो फरक हा निगेटिव्ह फरक होता, म्हणजे आपण त्याला फार स्वीकारार्ह म्हणू शकत नाही अशा पद्धतीचा होता. त्याची कारणं कोणती होती तेही त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे हे कलावंताचं मनोगत आहे याची जाणीव आपल्याला ठीक ठिकाणी होत राहते. आणि मग आपण येतो शेवटच्या प्रकरणाकडे. मग अशीच म्हटल्याप्रमाणे हे एक चिंतन आहे, मुक्त चिंतन आहे, कलेविषयी केलेलं, स्वतःच्या आयुष्याच्या ध्येयाविषयी नृत्य साधनेच्या अंगाने केलेलं हे चिंतन. त्या म्हणतात की नुपूर हे केवळ कानांशीच बोलत नाही, ते हृदयाशी सुद्धा हितगुज करतात. किती सुंदर कल्पना आहे ही. वेगवेगळ्या प्रकरणांमधून नृत्य कलेचा आणि आपल्या नृत्य साधनेचा आढावा घेत घेत जेव्हा त्या शेवटची नोट आपण म्हणतो समेवरती येतात, त्या म्हणतात की शिवाची लय आणि जीवाची लय ही एकरूप व्हायला हवी आणि ते अजून मला साधलेलं आहे असं मला वाटत नाही आणि ते साधावं यासाठीच त्या नटराजाच्या चरणी प्रार्थना करताना आपल्याला दिसतात. म्हणजे कलेसाठी कला, जीवनासाठी कला, ईश्वरोपासनेसाठी कला, आत्मविकासासाठी कला, पण हीच कला ईश्वरी जाणीव त्याची अभिव्यक्ती करण्यासाठी एक उत्कृष्ट माध्यम कसं आहे याची जाणीव होण्यासाठी आपण हे पुस्तक जरूर वाचा आणि हे पुस्तक वाचल्यानंतर आपला जो अभिप्राय असेल तो आम्हाला जरूर कळवा. तोपर्यंत इथेच थांबते आणि आपला निरोप घेते. वाचकांनो, तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल, त्यामुळे शेअर, लाईक, सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे.